जय हिंद नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो मिस्टर अक्षय बळे एस पी पी यू एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ज्या परीक्षा ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार तेवीसला होणार आहेत तर त्या परीक्षेचे फॉर्म सुरू झालेले आहे तर आज दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी काही अभ्यासक्रमाचे परीक्षा फॉर्म सुरू झालेले आहे तर त्यापैकी कोणत्या वर्गाचे नेमकी सुरू झाली आणि कोणत्या वर्गाचे नाही हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण याच्यामध्ये मी खूप महत्त्वाच्या सूचना देणार आहे तर संबंधित म अभ्यासक्रमाचे जे विद्यार्थी आहे किंवा बाकीचे जे विद्यार्थी आहे यांनी देखील हा व्हिडिओ बघा नाहीतर तुमचा फॉर्म जर का चुकला तर येणाऱ्या पुढच्या सगळ्या अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे त्याच्याकरता हा व्हिडिओ संबंधित आत्ता ज्यांच्याशी आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी देखील हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा नाहीतर तुम्हाला खूप मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी जे काही परीक्षा फॉर्म सुरू झालेले आहे तर कोणकोणत्या अभ्यासक्रमाचे परीक्षा फॉर्म सुरू झालेले आहे त्यांची अंतिम डेट काय आहे महाविद्यालयात परीक्षा फॉर्म जमा करताना आणि परीक्षा फॉर्म भरताना कोणती काळजी घ्यायची या तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा अधिक माहितीसाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि परीक्षाबाबत अद्याप माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे चला तर मग विद्यार्थी मित्रांनो आपण बघूया की सगळ्यात अगोदर कोणकोणत्या अभ्यासक्रमाचे परीक्षा फॉर्म आज दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी सुरू झालेले आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो परीक्षा फॉर्म सुरू झाल्याची जी काही माहिती आहे तर ती तुम्हाला विद्यापीठाच्या एक्झाम सेक्शनमध्ये तुम्हाला दिसणार आहे तर एक्झाम सेक्शनमध्ये या ठिकाणी बघा मी टॉपपासून तर लोअर लेवलपर्यंत इथे येणार आहे तर आता फर्स्ट इयर बी एस सी हॉस्पिटलिटी स्टडीज टू थाउजंड नाईन्टीन क्रेडिट पॅटर्न रेग्युलर बी एस सी हॉस्पिटलिटी स्टडीज आता बघा या ठिकाणी रेग्युलरचा जो काही उल्लेख केलेला आहे या ठिकाणी हे नेमकी रेग्युलर म्हणजे काय तर ते रेग्युलर असतं एस वाय टी वाय किंवा याला आपण म्हणूया ऑदर दॅन फर्स्ट इयर काय आहे ऑदर दॅन Year, फर्स्ट इयर म्हणजे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठी य म्हणजेच फर्स्ट इयर आणि रेग्युलर म्हणल्यावर त्याच्यामध्ये ते त्याच्या पुढचे वर्ग येणार आहे तर इथं तुम्हाला मी फर्स्ट इयर आणि ऑदर दॅन फर्स्ट इयर किंवा जे काही इथं रेग्युलर म्हणून उल्लेख केलेला आहे तर तो एस वाय आणि टी वाय म्हणून तुम्ही काय करायचा आहे कन्सिडर करायचा आहे आणि जेही काही फॉर्म या ठिकाणी तुम्हाला अभ्यासक्रम दिसत आहे यांचे रेग्युलर ॲज वेल ॲज बॅकलॉग स्टुडंट या सर्वांसाठी हे परीक्षा फॉर्म असणार आहे म्हणजे विचारायचं नाही की त्या विद्यार्थ्यांनी सर माझे मागच्या वेळेस दोन सब्जेक्ट गेले होते मी बी एस सी कम्प्युटर सायन्स आहे तर मग माझे परीक्षा फॉर्म सुटले का इथं जे जे अभ्यासक्रम तुम्हाला दिसते आहे त्या सर्व अभ्यासक्रमाचे परीक्षा फॉर्म हे सुरू झालेले आहेत तर मी पुन्हा पहिल्यापासून सांगतो बी एस सी हॉस्पिलेटी स्टडीज ओके त्याला आपण बी एस सी एच एस म्हणूया त्याच्यामध्ये त्याचा फर्स्ट इयर एस वाय आणि टी वाय हे तिन्ही वर्षाचे फॉर्म सुटलेले आहे त्याच्यानंतर पुढे आहे कंप्युटर सायन्स त्याच्यानंतर काय आहे बी एस सी कम्प्युटर सायन्स ज्याला आपण बी सी एस देखील म्हणतो ओके okay, so, सो याचे देखील परीक्षा फॉर्म हे सुरू झालेले त्याचे पण एफ वाय एस वाय टी वाय सुरू झाले बी एस सी रेग्युलर म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा बी एस सी रेग्युलर असतो म्हणजे त्याच्यामध्ये त्यांचा जे काही स्पेशलायझेशनचे सब्जेक्ट्स कोणकोणते असतात तर बॉटनी झू नंतर फिजिक्स केमिस्ट्री हे जे काही वर्ग आहेत तर या वर्गांचे देखील परीक्षा फॉर्म सुरू झालेले आहे नंतर बी एस सी बायोटेक ओके okay? म्हणजे बघा बी एस सी रेग्युलर बी एस सी हॉस्पिलिटी स्टडीज बी एस सी कम्प्युटर सायन्स बी एस सी बायोटेक ओके त्याच्यानंतर इथे तुम्हाला पुढे दाखवलेलं आहे रेग्युलर एल एल बी आणि बी ए एल एल बी दोन हजार सतरा पॅटर्नचे देखील परीक्षा फॉर्म आज सुरू झालेले आहे पुढे आहे बी सी ए सायन्स इथं बी बी ए सी ए नाही आहे ओके बी बी ए सी ए हे नाही आहे तर इथं जे काही बी सी ए दाखवलेलं आहे त्याला बी सी ए सायन्स म्हणलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांनी सायन्समधून बी सी एला प्रवेश घेतलेला आहे त्यांच्यासाठी हा फॉर्म आहे नंतर एम एस सीच्या रिलेटेड बहुतेक अभ्यासक्रमाची इथे परीक्षा फॉर्म सुटलेला आहे त्या ठिकाणी बघा इथं एम एस सी टेक किंवा एम टेक क्रेडिट पैटर्न है एमएससी एस सी कंप्यूटर साइंस है एमएससी एस सी मैथमेटिक्स है फिजिक्स है फिजिकल केमिस्ट्री इनऑर्गेनिक ऑर्गेनिक केमिस्ट्री एनालिटिकल केमिस्ट्री बायो केमिस्ट्री ड्रग केमिस्ट्री बॉटनी जूलॉजी जॉग्रफी नंतर माइक्रोबायोलॉजी इन्वायरमेंटल साइंस इलेक्ट्रॉनिक्स बायोटेक्नोलॉजी एम एस सी कम्प्युटर ॲप्लिकेशन ओके आणि एम एस सी कम्प्युटर ॲप्लिकेशन दोन हजार वीस पॅटर्न तर एवढे परीक्षा फॉर्म आज दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी सुरू झालेले आहे ज्याची अंतिम तारीख आहे विदाऊट लेट फीची सतरा ऑक्टोबरपर्यंत आणि लेट फीसह तुम्ही वीस ऑक्टोबरपर्यंत किंवा काही अभ्यासक्रमाचे एकोणावीस ऑक्टोबरपर्यंत फॉर्म महाविद्यालयात फीसह तुम्ही जमा करू शकतात ही सगळ्यात महत्त्वाची पहिली बातमी दुसरी महत्त्वाची बातमी बघा विद्यार्थी मित्रांनो इथे एम एस सीचे ऑल कोर्सेस दिसत आहे ओके एम एस सीचे जे काही अभ्यासक्रमाचे तुम्हाला कोर्सेस दिसत आहे तर या संदर्भातल्या विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी एक काळजीपूर्वक लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाचं आहे की परीक्षा फॉर्म भरताना तुम्हाला जे काही सब्जेक्ट्स आहे ते ॲज पर न्यू एज्युकेशन पॉलिसी येत आहेत का नाही ते काळजीपूर्वक बघा ओके मी आज जसं पाच तारखेला आहे आज मी काय झालं फॉर्म सुरू झाल्यानंतर मी अगोदर सगळ्यात अगोदर टेक्निकल टीमला संपर्क केला टेक्निकल टीमच्या मी कानावर ही गोष्ट टाकली की सर तुम्ही पी जीचे फॉर्म चालू केलेले आहे आणि तुम्हाला माहिती की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एम एम कॉम आणि एम एस सी या, या ब्रांचेससाठी पी जीला काय केलेले आहे न्यू एज्युकेशन पॉलिसी शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसपासून काय केलेली आहे इम्प्लिमेंट केलेली आहे आणि ही इम्प्लिमेंट करत असताना सब्जेक्ट पण तुमचे आज पर त्या पद्धतीने आले पाहिजेल तर याच्यात जे काही सब्जेक्ट पर न्यू एज्युकेशन पॉलिसी जे काही येणार आहे ते फर्स्ट इयरच्या स्टुडंटचे येणार आहे फर्स्ट इयर पी जीचे स्टुडंट म्हणजे एम ए यम कॉम आणि एम एस सीचे जे काही स्टुडंट्स आहे ओके एम ए एम कॉम आणि एम एस सीचे जे स्टुडंट्स आहे या स्टुडंटसाठी फक्त फर्स्ट इयरला जे सब्जेक्ट यायला पाहिजे ते आजपर पर न्यू एज्युकेशन पॉलिसी येणं गरजेचे आहे आत्तापर्यंत मी त्यांना तसं सांगितलेलं आहे ते त्या पद्धतीची टॅप तुम्हाला देतील आणि ते थील, थील ते फॉर्म काय होतील चालू होतील किंवा फॉर्म चालू झाल्यानंतर त्याची माहिती मी एका छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देईल किंवा तुम्हाला काय करणार आहे टेलिग्रामच्या माध्यमातून देईल सगळ्याच गोष्टीची व्हिडिओ मला लवकरच करता येत नाही पण सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मी टेलिग्रामला देत आहे तर त्या सर्व काळजीपूर्वक तुम्ही मॅसेज बघा एक मॅसेज कोणत्याही वेळेस डबल रिपीट केला जात नाही तुमची जबाबदारी आहे की दिवसभरातले मॅसेज काळजीपूर्वक बघायचे आपल्याशी रिलेटेड जेवढे व्हिडिओ तेवढ्या कन्सिडर करायचा बाकी तुम्ही इग्नोर करू शकता ओके okay, तर आत्ता जे काही परीक्षा फॉर्म चालू झालेले आहे हे एम ए एम कॉम एम एस सीचे किंवा एम एस सीचे आत्ता जे काही चालू झालेले आहे तर ते फक्त सेकंड इयरच्या रेग रेग्युलर बॅकलॉग स्टुडंटसाठी आहे आणि ज्यांच्या फर्स्ट सेम किंवा सेकंड सेमचे बॅकलॉग राहिलेले असतील तर त्या विद्यार्थ्यांसाठी हे परीक्षा फॉर्म आहे पण जे विद्यार्थी दोन हजार तेवीस चोवीसमध्ये आत्ता नव्याने एनरोलमेंट झालेले आहे त्या विद्यार्थ्यांसाठी हे परीक्षा फॉर्म नाही हे कृपया लक्षात घ्या किंवा परीक्षा फॉर्म भरताना तुम्हाला जे काही सब्जेक्ट्स आहे ते आज पर न्यू एज्युकेशन पॉलिसी पद्धतीने जर का सब्जेक्ट आले तर तुम्ही तो परीक्षा फॉर्म भरू शकता महाविद्यालयातील जे काही प्राध्यापक असतील त्यांनी पण काळजीपूर्वक बघा की आज पर न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या रिलेटेड सब्जेक्ट तुमच्या एक्झाम फॉर्ममध्ये आलेत का जर आले नसतील तर तुम्हाला काय करावे लागतील विद्यापीठाच्या परीक्षा विभागाशी कन्सर्न करावं लागेल आणि त्या फॉर्ममध्ये दुरुस्ती करावं लागेल पण परीक्षा फॉर्म जमा करण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी सब्जेक्ट काळजीपूर्वक बघा आणि मगच फीसह फॉर्म काय करा जमा करा ओके त्याच्यानंतर काही बी एस सीचे विद्यार्थी आहेत जसं की बी एस सी रेग्युलरचे विद्यार्थी आहे ओके सो बी एस सी रेग्युलरमध्ये तुम्हाला ए आणि बी ग्रुप्स असतात तर परीक्षा फॉर्म भरताना आता तुम्हाला इथं व्यवस्थित सब्जेक्ट सिलेक्ट करायचे कदाचित बघा की एक्झाम्पल आहे की एक तालुका आहे ओके एक्स वाय झेड तालुका आहे आणि त्या तालुक्यात तीन ते चार महाविद्यालय आहे हा प्रत्येक महाविद्यालयाचा ए आणि बी ग्रुप हा सारखाच असतो असं काही ना नाही okay, ओके तर तुम्ही ज्या सायबर कॅफेमध्ये फॉर्म भरताय तर त्यांना फॉर्म भरताना कोणते सब्जेक्ट सिलेक्ट करायचे ते तुम्ही आ, सांगा आणि त्याच्यानंतरच तुम्ही ते सब्जेक्ट सिलेक्ट करून फॉर्म भरा नाहीतर तुम्ही जर का सब्जेक्ट चुकीचे सिलेक्ट केले आणि फॉर्म जर का महाविद्यालयात फी जमा केला तर तुम्हाला हॉल तिकीट परत चुकीचं येईल आणि पुढे सगळे करेक्शन करायला खूप वेळ लागतो तर परीक्षा फॉर्म भरताना काळजीपूर्वक भरा ही मी एक महत्त्वाची नंबर विनंती करतो बाकी फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला एबीसी आय डी लागेल मोबाईल नंबर लागेल मेल आय डी लागेल बाकीचे सर्व डिटेल्स तुम्हाला आज पर प्रिव्हियस इयर मार्क लिस्ट लागेल काही विद्यार्थ्यांचे एलिजिबिलिटी नंबर जर का आलेले नसतील तर त्या विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या कोडद्वारे कॉलेजचा जो काही कोड असतो त्या कोडद्वारे तुम्ही काय करू शकता एक्झाम फॉर्म बरू शकता पनकोडची लिस्ट तुम्हाला तिथे ड्रॉपडाऊनमध्ये येणारी आहे काही अडचण असल्यास निश्चित मला संपर्क करा मी ज्यावेळेस एम कॉमचे फॉर्म येते एखादे दोन दिवसात सुरुवात होतील तर मी प्रत्यक्ष डेमो म्हणून तुम्हाला दाखवणार आहे आता पी जीला बघा जे विद्यार्थी ऑलरेडी पुणे विद्यापीठातच होते अंडर ग्रॅज्युएशनला पुणे विद्यापीठातच होते आणि पी जीला पण आता पुणे विद्यापीठातच आहे तर त्या विद्यार्थ्यांना एस पी एसला एस पी एस डॉट युनी पुणे डॉट एस सी डॉट इनला नव्याने अकाउंट क्रिएट करावं लागणार नाही तर पहिलंच जे काही युजरनेम पासवर्ड आहे ते केल्यानंतर तुमचा जर का पहिला जसं तुम्ही पहिल्यांदा बी एस सी कम्प्युटर सायन्सला असताल तर तुमच्या प्रोफाईलमध्ये प्रिव्हियसचा जो काही कोर्स आहे तो कोर्स तुमचा कंप्लीटेड असला पाहिजे तर तुम्हाला पुढे एम एस सी कम्प्युटर सायन्सला पुढचा परीक्षा फॉर्म भरता येणार आहे पण जे विद्यार्थी ऑदर युनिव्हर्सिटीमधून किंवा ऑदर कॉलेजमधून आले म्हणजे एखादा औरंगाबाद विद्यापीठातून आता पुणे विद्यापीठात आला आहे म्हणजे जसं की औरंगाबाद विद्यापीठात त्यांनी बी एस सी कम्प्युटर सायन्स केलं आणि आता पुणे विद्यापीठात एम एस सी कम्प्युटर सायन्स करतो आहे तर त्याचं पुणे विद्यापीठाच्या एक्झाम फॉर्मसाठी त्याचं लॉग इन नाही आहे तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे की मोबाईल नंबर ईमेल आय डी या बेसवर काय करायचं आहे अकाउंट क्रिएट करायचं आहे तुम्ही अकाउंट कसं क्रिएट करता येतात त्याच्या व्हिडिओ तुम्हाला माझ्या पोर्टलला तुम्हाला बघता येतील त्या तुम्ही काळजीपूर्वक बघा आणि त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या परीक्षा फॉर्म भरायला सुरुवात करा विदिन टायमिंगच्या आत तुम्ही परीक्षा फॉर्म भरा जर का तुम्ही टायमिंगच्या आत फॉर्म भरला नाही आणि जर मुदतवाढ जर का मिळण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या पुढच्या सगळ्या परीक्षांचे प्रॅक्टिकलचे थेअरीचे शेड्यूल हे पुढे जाऊ शकतात त्यामध्ये उशीर होऊ शकतो तो दिलेल्या मुदतीत परीक्षा फॉर्म भरा काही अडचण असल्यास आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभागात संपर्क करा आणि तुमचे जर का काही मेजर प्रॉब्लेम असतील तर माझ्यापर्यंत तुम्ही चार्टबॉक्समध्ये मेन्शन करा पण मी जर का माहिती ऑलरेडी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आणि परत जर का तुम्ही मला त्या संदर्भातला प्रश्न केला तर मी त्या प्रश्नांचे उत्तर देत नाही आणि विद्यार्थी मित्रांनो दुसरी महत्त्वाची माहिती अशी आहे की बाकी फॅकल्टीचे परीक्षा फॉर्म टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे मी चार दिवसापूर्वीच एक व्हिडिओ केला होता की कोणत्या परीक्षेचे फॉर्म कधी सुटणार आहे तुम्ही माझे जर का प्रिव्हियस व्हिडिओ जर का रेफर केला ना तर तुम्हाला तुमच्या अभ्यासक्रमाचे परीक्षा फॉर्म कधी सुटणार आहे त्याची माहिती देणार आहे आणि परीक्षा फॉर्म विद्यापीठ सुरू करत असतं मी ॲज अ इंटरमिडिएटरी म्हणून तुमच्याशी कम्युनिकेशन करतो आहे ओके okay, सो so, त्यामुळं प्रश्न विचारताना काळजीपूर्वक प्रश्न विचारा जास्त काही घाई करू नका टप्प्याटप्प्याने विद्यापीठ परीक्षा फॉर्म सुरू करणार आहे टाइम टेबल जनरेट करणार आहे हॉल टिकीट जनरेट करतील प्रॅक्टिकल एक्झाम घेतील थेरी एक्झाम घेतील आणि वेळेमध्ये निकाल लावण्याचा प्रयत्न करेल तर भेटूया अशाच नवीन नवीन माहितीसह नवीन नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपण या व्हिडिओला लाईक ला करा ला, ला शेअर करा अधिक माहितीसाठी या व्हिडिओला सब सॉरी या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये देखील सहभागी व्हा बा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा टेक केअर जय हिंद धन्यवाद